बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. पाताळेश्वर तालुका त्र्यंबकेश्वर येथे दिनांक 7 शुक्रवार रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत हर्सुलच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी श्रमसंस्कार शिबिरातून हर्सुलजवळील चिखलपाडा त्याचप्रमाणे सार्वजनिक देवस्थान पाताळेश्वर मंदिर येथे कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन व योग्य नियमांचे पालन करून विविध झाडांचे वृक्षारोपण त्याचप्रमाणे परिसरातील पूर्ण गवत काढून आजूबाजूचा कचरा स्वच्छ करून मंदिराजवळील नदीचे पात्र स्वच्छ केले आहे. त्याचप्रमाणे वर्षानुवर्षे बंद असलेला जिरा आता त्यांच्या श्रमदानातून पूर्णपणे वाहू लागलाय. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉक्टर पूनम बोरसे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक बी डी पगार, प्राध्यापक गणेश बारगजे, त्याचप्रमाणे कल्पक नर्स अँड पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटचे प्राचार्य श्री रमेश वानखेडे आदी यावेळेला उपस्थित होते. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी दिनकर भुसारे, त्र्यंबकेश्वर. शोष खड्डे खोदून देणं हे आमचं काम आहे आणि ते आता 5 तारखेपासून आम्ही ते काम सुरू केलं आहे. 5 ते 11 असं आमचं NSS कॅम्प आहे, त्याला म्हटलं जातं विशेष श्रम संस्कार शिबिर. आणि ह्या शिबिराअंतर्गतच आम्ही पाताळेश्वर हे एक हर्सुलमधलं देवस्थान आहे, प्राचीन काळापासून इथे ते वसलेलं आहे आणि आमची सर्वांची इच्छा होती की आम्ही इथे नदी वाहते आणि या नदीची स्वच्छता करावी आणि या परिसराची स्वच्छता करावी ह्या हेतूनेच आम्ही पाताळेश्वरला भेट दिलेली आहे आणि आमच्या विद्यार्थ्यांनी पूर्ण परिसराची स्वच्छता केलेली आहे, प्लस नदीची स्वच्छता केली आणि हा झिरा पाण्याचा झिरा हा सुद्धा साफ केलेला आहे. तो बंद झालेला होता, कायमस्वरूपी बंद झाला होता, त्याला आता सुरू केलेला आहे. तिथलं पूर्ण इथे बऱ्यापैकी मोठे मोठे खडक होते, ते खडक दूर केलेले आहे आणि ती स्वच्छता मुलांनी केलेली आहे. ओके, थँक्यू मॅडम. बागरगे झाडांची पण घ्या. महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय हर्सुल राष्ट्रीय सेवा योजना विभाग मुळात पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या या महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेचा हा 7 दिवसीय कॅम्प शिबिर हे चिखलपाडा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे. पण चिखलपाडा ग्रुप ग्रामपंचायतीत येत असल्यामुळे दलपतपूर, चिखलपाडा, हट्टीपाडा या तिन्ही गावांशी निगडीत असणारी जेवढी सार्वजनिक कामं असतील, स्वच्छतेविषयी असू द्या किंवा इतर सामाजिक प्रबोधनासंदर्भात असू द्या, या सर्वच कामांचा ध्यास या विद्यार्थ्यांनी 7 दिवसासाठी घेतला. 3 दिवसापूर्वीच या ठिकाणीच चिखलपाड्याला या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचं उद्घाटन झालं आणि त्यातून दररोज वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही धार्मिक ठिकाण म्हणून ओळखलं जातं, तिथे बऱ्यापैकी धार्मिक स्थळी येणाऱ्या पर्यटकांनी मोठ्या स्वरूपात केलेली घाण, कचरा, प्लास्टिक हे सगळं प्रदूषण आमच्या विद्यार्थ्यांनी आत्ताच मॅडमने सांगितल्याप्रमाणे दूर केलं आणि येथील ही स्वच्छता तुम्हाला बघून तुम्हाला दिसेल की पोरांचं इथलं काय श्रेय. म्हणून निश्चितच या 7 दिवसात आम्ही या गावात तिन्ही असणाऱ्या पाड्यांचा, चिखलपाडा असेल किंवा दलपतपूर असेल किंवा हट्टीपाडा असेल, या तिन्ही गावांशी निगडीत प्रामुख्याने चिखलपाडा आणि परिसर आम्ही स्वच्छ करूच, तद्वतच तिथील लोकांचं शैक्षणिक बाबतीत असणारं प्रबोधन, वृक्ष संवर्धनाबाबतीत असणारं प्रबोधन, कारण यावर्षीचं राष्ट्रीय सेवा योजनेचं ब्रीदच आहे वसुंधरा संवर्धन. या वसुंधरा संवर्धन ब्रिदाच्या अनुसरूनच आम्ही वृक्ष लागवडीला आणि वृक्ष संवर्धनाच्या असणाऱ्या स्कीमला आम्ही मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिलं. गावात वृक्षांची लागवड पण केली, आता आजही इथे 3 वृक्ष लावलेली आहेत. म्हणजे अशा प्रकारे विविध असणारे उपक्रम राबवून आमचा हा 7 दिवसीय कॅम्प चिखलपाडा या पाड्यावर निश्चित यशस्वी होईल याची खात्री वाटते. आपण या ठिकाणी येऊन आमची एक सहजगत्या विद्यार्थ्यांसमवेत जी काही मुलाखत घेतली त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि थांबतो. सेवा योजना या उपक्रमाअंतर्गत आम्हा विद्यार्थ्यांमध्ये एक सामाजिक दायित्वाची आवड निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक कामाची आवड निर्माण होणे हे साहजिकच आहे आणि या उपक्रमात आलो तर आम्हाला नक्कीच यापुढील सामाजिक कार्यात आम्हाला इंटरेस्ट निर्माण होईल. ओके. विद्यार्थ्यांचं व्यक्तिगत विकास होणं हे फार महत्त्वाचं आहे. सर्वांगीण विकासाबरोबरच विद्यार्थ्यांना श्रमदानाचं महत्त्व समजणं, त्यातल्या त्यात सामाजिक समाज घडवण्यासाठी त्यांचं महत्त्वाचं योगदान असणं, असं सर्वांगीण व्यक्तिमत्व घडवणं हाच NSS म्हणजेच राष्ट्रीय सेवा योजनेचा हेतू आहे आणि यासाठी आमचे जे विद्यार्थी आहे ते अतिशय मेहनतीनं आणि मनमिळाऊ पद्धतीनं एकत्रितरित्या 7 दिवस राहून
आपलं जे काम आहे ते काम अतिशय यशस्वीरित्या पूर्ण करत आहे, यातून नक्कीच समाज प्रबोधन होत आहे आणि समाजही याचा दाखला देतो। धन्यवाद। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर